नारळाच्या झाडावर आधारित सुंदर असा निबंध। मित्रांनो, मला जर कोणी प्रश्न विचारला की तुमचे सर्वात आवडते झाड कोणते, तर क्षणाचाही विलंब न लावता मी उत्तर देईन की मला नारळाचे झाड खूप आवडते। नारळाच्या झाडाला माड असे देखील म्हणतात। नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा मानवाला फायदा होत असतो, म्हणूनच या झाडाला कल्पवृक्ष असे देखील म्हणतात। भारतात धार्मिक कार्यात नारळाला खूपच महत्त्वाचे स्थान आहे। पूजेमध्ये नारळाला पहिला मान असतो। नारळाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते। देवाला नारळ अर्पण करून कोणत्याही कामाची सुरुवात केली जाते। नारळाचे खूप फायदे आहेत। गर्भवती महिलांना गर्भधारणा झाल्यापासून ते मूल होईपर्यंत नारळ पाणी दिले जाते, कारण त्यामुळे बाळाची कांती उजळते। सर्वांसाठीच नारळ फार उपयोगी आहे। आजारपणात नारळ पाणी व त्याची मलाई आजारी माणसाला खायला देतात, कारण यात खूप पोषक घटक असतात ज्याने आजारी माणसाची शारीरिक क्षमता वाढते। नारळाच्या झाडाचे अनेक उपयोग असतात। नारळाच्या फांद्यांपासून अनेक उपयोगी वस्तू बनविता येतात। नारळापासून माडी बनविली जाते। नारळापासून खाण्याचे तेल बनविले जाते। तसेच केसांसाठी नारळ खूप उपयोगी आहे। केस गळणे, केसातील कोंडा अशा विविध समस्यांवर नारळ तेल खूपच उपयोगी आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।